आम्ही आज सकाळी लाचुंग वरून निघालो आणि जवळपास 2.5-3 तासामध्ये आम्ही हे 0 पॉइंट येथे आलो. 0 पॉइंटला युंग सोमडोंग असं सुद्धा म्हणतात. तर हा 0 पॉइंट जो आहे हा 15,400 फुटाच्या हाईटवर आहे. ह्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. आत्ता आम्ही पोहोचलो त्यावेळी ह्या ठिकाणी आपण बघताय मागे भरपूर अशा गाड्या लागलेल्या आहेत आणि ह्या ठिकाणचं जे दृश्य आहे संपूर्ण स्नोबाउंड पीक आणि बर्फावर थोडा आनंद घेण्यासाठी खेळण्यासाठीची जी जागा आहे ती या ठिकाणी उपलब्ध आहे. तर हा 0 पॉइंट या 0 पॉइंटवर उंचीमुळे ऑक्सिजन लेवल कमी आहे, एअर प्रेशर कमी असल्यामुळे आपल्याला चालताना सुद्धा दम लागतो आणि बोलताना सुद्धा दम लागतो. मला आता दम लागलेला आहे आणि आपण बघताय की पर्यटक बर्फावर स्नो ऍक्टिव्हिटी करतायत, बर्फावर खेळतायत. तर आता आपण पण त्या ठिकाणी जाऊया आणि थोडा बर्फाचा आनंद घेऊया. चला 0 पॉइंटवर. लाचुंग ते 0 पॉइंट हे अंतर सुमारे 50-55 किलोमीटर असून यातील बराचसा भाग हा युंगथांग व्हॅली मधून जातो. सुरुवातीला रस्त्याने जे जंगल लागते ते म्हणजे शिंगबा रोडेडेंड्रॉन सँच्युरी. या अभयारण्यात रोडेडेंड्रॉनच्या अनेक प्रजाती सापडतात. नॉर्थ सिक्कीम भागातील तिबेट आणि चीनच्या सीमेजवळील युंगथांग व्हॅलीच्या सर्वात शेवटचे व उंचावरील ठिकाण म्हणजे 0 पॉइंट अर्थात युमे सोंगडोंग. युंगथांग व्हॅली पासूनचा पुढील जवळपास 25 किलोमीटरचा रस्ता हा घाट वळणाचा असून या रस्त्याने झपाट्याने उंची गाठत 2 तासात आपण 15,000 पेक्षा जास्त उंचावर पोहोचतो. या ठिकाणी पोहोचलो की पर्यटक थंडीचे कपडे आणि गम बूट भाड्याने घेऊन तसेच खाद्यपदार्थ व पेय घेऊन व आवश्यकता वाटल्यास ऑक्सिजन सिलेंडर घेऊन बर्फाच्या डोंगराकडे जातात. उन्हाळ्यामुळे वितळलेल्या बर्फाचे वाहणारे पाणी ओलांडून समोर गेलो की बर्फाच्या डोंगराकडे जाता येते. आपण आलेलो आहे या ठिकाणी. आपण बघताय की संपूर्ण बर्फ आहे आणि वरच्या बाजूला स्नो बाउंड पीक आहेत. आपण तिथपर्यंत जाऊन थोडं स्नो वरून घसरण्याच्या ऍक्टिव्हिटी पण त्याचा आनंद घेऊया. चला. बरेचसे पर्यटक खालील भागात बर्फावर खेळण्याचा आनंद घेतात. आम्ही मात्र हा डोंगर चढून थेट वरच्या टोकापर्यंत पोहोचलो. या ठिकाणी पोहोचता पोहोचता आम्ही दमून गेलो. या ठिकाणाहून भोवतालचे दृश्य मात्र अप्रतिम असे दिसते. या ठिकाणी बर्फावरून घसरण्याचा आणि स्नोमॅनला आकार देण्यात आम्ही वेळ घालविला आणि परतीच्या प्रवासाला लागलो. आम्ही पण आता मोमो खातो आहे, मॅगी पण खाणार आहे, चने बिने असं गरम गरम काही भेटते, अंडे भेटतात, बॉईल अंडे भेटतात, आमलेट भेटतात.
आणि इथं सॉफ्ट ड्रिंक आणि हार्ड ड्रिंकची पण आपल्याला पर्यटकांसाठी व्यवस्था केली होती, ते आपण बघू शकतो.